सरकारी कर्मचाऱ्यांचे पगार होतील की नाही होतील अशी भीती सध्या मला वाटत आहे, असं म्हणणं एका महाशयांनी सकाळीच व्यक्त केलेलं आहे. आता या महाशयांना दररोज प्रत्येक बाबतीत त्यांना भीती वाटत असते, एवढे ते घाबरट आहेत. त्यांनी असं म्हटलं आहे की शिक्षक, पोलीस, अंगणवाडी सेविका यांना पुढील महिन्यापासून पगार मिळणार नाहीत. महाराष्ट्र राज्य कर्मचाऱ्यांचे पगार हे ओव्हरड्राफ्ट काढून सध्या दिले जात आहेत. या बोलणीत काही बोलण्यामध्ये काही तथ्य नाही, हे पूर्णपणे निराधार बोलणं आहे. घाबरविण्याकरता केलं गेलेलं हे वक्तव्य आहे. त्यांची मूळ भीती काय आहे, तर या महायुती सरकारने ज्या काही नवनवीन योजना आणलेल्या आहेत त्या एवढ्या लोकप्रिय झालेल्या आहेत, आणि खास करून माझी लाडकी बहीण ही जी काही योजना आहे त्या योजनेने तर यांच्या तोंडचं पाणीच पळालेलं आहे. हे एका साईडने असं म्हणतात की ही जी काही मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आहे ती पूर्णपणे बोगस आहे. दुसऱ्या बाजूने असं म्हणतात की आम्ही जर जिंकून आलो तर आम्ही लगेच याच्यापेक्षा दुप्पट रक्कम देऊन अशीच योजना आम्ही सुरू करू. म्हणजे किती यांच्या बोलण्यामध्ये दुटप्पीपणा आहे हे जनतेने ओळखलं पाहिजे. ते मुख्यमंत्र्यांना असं सांगत आहेत की बाजूचं जे काही मध्य प्रदेश राज्य आहे तिथे जाऊन चौकशी करा, तिथे त्यांनी सुरू केलेली मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना बंद पडलेली आहे. मी आत्ताच या क्षणी मध्य प्रदेशमध्ये फोन लावून माहिती घेतली तर तिथे ही योजना, ज्यांनी सुरुवातीपासून ही योजना घेतली होती त्यांची सुरू आहे. कोणत्याही परिस्थितीत मध्य प्रदेशमधील लाडकी बहीण योजना बंद झालेली नाही आहे. मात्र महाराष्ट्रातील बहिणींना घाबरविण्याचा हा केवळ एक प्रयत्न आहे, कारण याच्याशिवाय त्यांच्या हातात सध्या फेक नॅरेटिव्ह शिवाय काही उरलेलं नाही. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.